विद्यार्थ्यांनो, आजच्या तासिकेला आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या आपल्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचा विभाग किंवा महत्त्वाचा अभ्यास आपण करणार आहोत. आता हा महत्त्वाचा अभ्यास कोणता आहे तर विक्री संघटनेचे जे स्वरूप आहे ज्याला आपण सेल्स ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणतो, म्हणजे विक्रीच्या ऑर्गनायझेशनचं स्वरूप स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे त्या स्ट्रक्चरचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत, ज्याला विक्रय संघटनेचे स्वरूप असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, या विक्रय संघटनेचं स्वरूप बघताना विक्रय कार्यातील विविध प्रक्रिया व कार्यक्षमतेने व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या उद्देशाने व्यवस्थापनातील विविध पातळीवरील विक्री अधिकारी, वेगवेगळ्या पातळीवरील विक्रीचे जे अधिकारी असतील, विक्रेते असतील ज्याला सेल्समन म्हणतो, आणि सेवकांना एकत्र आणून त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यामार्फत विक्री कार्यात व जबाबदाऱ्यांचे त्यांना व्यवस्थित वाटप करण्यासाठी विक्रय विभागाचे संघटन केले जाते. सगळे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणचे सर्व कर्मचारी एकत्र करून त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचं वाटप करणे यालाच काय म्हणतात, अधिकाराचे किंवा जबाबदाऱ्याचे वाटप करणे असं म्हणतात. विक्रय संघटनेची सर्व कार्य ही विक्री, विक्रय वृद्धी, विक्रेत्याद्वारे वस्तूंसाठी आदेश गोळा करणे, जाहिरात व प्रसिद्धी करणे, विक्रय वस्तूचे वाटप करणे इत्यादी, जनसंपर्क ठेवणे इत्यादीसाठी ही कार्य पूर्ण करणे या दृष्टिकोनातून चाललेली असतात. विक्रय संघटनेच्या कार्यामागे अधिक विक्री होणे आणि नफ्यात वाढ होणे हे महत्त्वाचे उद्देश असतात. हे सर्व आपण जे करतो हे जे करण्याचं कारण असते तर जास्तीत जास्त विक्री कशी होईल आणि जास्तीत जास्त नफ्यामध्ये वाढ कशी होईल यासाठी आपण हे करत असतो. किंवा कोणताही सेल्समन असेल, व्यावसायिक असेल, या कामासाठी यासाठीच तो व्यवसाय सुरू करत असतो. आणि म्हणून विक्रय संघटनेमुळे संस्थेच्या विविध शाखांच्या कार्यावर लक्ष ठेवणे शक्य होते. म्हणून विक्रय संघटनेच्या आणि संस्थेच्या विविध शाखांच्या कार्यावर लक्ष ठेवणे शक्य होते, कारण कर्मचाऱ्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी विभाजन करणे या सेल्स ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये शक्य करण्यात येते. आणि त्यामुळे अशा प्रकारे ग्राहकांच्या हाती वस्तू पोहोचवण्याच्या उद्देशाने कराव्या लागणाऱ्या कार्याचे नियोजन व संघटन करणे आणि निश्चित केलेल्या कार्यावर कार्यक्षम देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याच्या मानवी संस्थेस विक्रय संघटन असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे जे विक्रय संघटन आपण केलेलं असेल या विक्रय संघटनाचे विविध प्रकारचे उद्दिष्ट आहे. या विक्रीच्या कार्यामध्ये अंतर्भूत असलेले सर्व प्रामाणिकपणे किंवा प्रभावीपणे घडून याव्या याकरिता निर्माण करण्यात येणारे माध्यम म्हणजे विक्रय संघटन होय. आपल्याला याचा सगळ्यात थोडक्यात सार जर सांगायचा झाला तर विक्रीच्या कार्यामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व क्रिया प्रभावीपणे घडून याव्या याकरिता निर्माण करण्यात येणारे माध्यम म्हणजे विक्रय संघटन होय.
आता या विक्रय संघटनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी विक्रय संघटनेचं पहिलं उद्दिष्ट आहे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे आणि अनुमान करणे. विद्यार्थ्यांनो, यामध्ये ग्राहकांच्या ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करणे, बाजारपेठेतील परिस्थिती, प्रचलित स्पर्धा इत्यादी घटकांचा विचार करून विशिष्ट आणि संभाव्य मागणीबद्दल अनुमान करणे हे या सेल्फ विक्रय संघटनेचं महत्त्वाचं स्वरूप आहे. दुसरं आहे की विक्रीचा एक इष्टांक तयार करणे, वाढवणे. तर विक्रीचा इष्टांक ठरवण्यासाठी व इष्टांक गाठण्यासाठी आवश्यक असलेली उपाययोजना तयार करणे हे एक याच सेल्स ऑर्गनायझेशनचं उद्दिष्ट आहे. विक्रीचा इष्टांक गाठणे म्हणजे आज जर तुमची विक्री 1000 रुपयाची असेल तर उद्या ती 1100, 1200 अशी ती शेवटी आपला जो इष्टांक असेल तो गाठणे. म्हणजे पहिले जर तुमची एका महिन्याला 1000 रुपयाची विक्री होत असेल तर त्याचा इष्टांक 1500 रुपयापर्यंत पोहोचवणे, अशा प्रकारे त्याचा इष्टांक गाठणे होय. त्यानंतर नंबर 3 आहे विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करणे. विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना खर्चाचे प्रमाण कमी ठेवणे व नफ्याचे प्रमाण वाढवणे. यामध्ये विक्रीचा खर्चामध्ये जे प्रमाण आहे विक्रीमध्ये ते खर्चाचे प्रमाण कमी करावे म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा नफ्याचे प्रमाण हे वाढणार आहे. नंबर 4 आहे की विक्री संबंधीचे उद्दिष्ट, विक्री संबंधीच आपलं अपेक्षित उद्दिष्ट पार पाडण्यासाठी त्या दृष्टीने विक्रेते व इतर कर्मचाऱ्यांची निश्चित जबाबदारी ठरवणे. विक्रीचे आपले एक उद्दिष्ट ठरवण्यासाठी ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्या की जेणेकरून आपलं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट आपण विक्रीचं पूर्ण करू शकू. आणि नंबर 5 आहे की विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे. जे आपले विक्रेते आहेत, सेल्समन आहेत, त्यांना प्रशिक्षण द्या, त्यांना मार्गदर्शन करा. त्यांचं मार्गदर्शन करणे व त्यांच्या सर्व अडचणींचे निराकरण करणे. कारण काही जे विक्रेते आहेत त्यांच्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवा, म्हणजे तो विक्रेता खुश राहणार. खुश राहण्यामुळे काय, तो चांगल्या पद्धतीनं काम करणार, जास्तीत जास्त विक्री करणार आणि आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार. जर सेल्समन खुश नसेल तर तो आपल्या व्यवसायामध्ये आल्यावर एका कोपऱ्यात जाऊन झोपणार, त्याच्या विचारामध्ये असणार, त्याला संध्याकाळची खाण्याची परेशानी असणार, त्याला घरची मुलाबाळाची परेशानी असणार. तर ह्या त्याच्या ज्या परेशान्या आहेत, त्याचे जे प्रॉब्लेम आहे हे आधीच सॉल्व करून घ्यायचे, जेणेकरून तो व्यवसायामध्ये खुश राहणार आणि जास्तीत जास्त मालाची आपल्या विक्री करून आपला नफा वाढवणार. हे जे कार्य आहे हे फार महत्त्वाचं आपल्या सेल्स ऑर्गनायझेशन मध्ये आहे. त्यानंतर नंबर 6 आहे विक्रेत्याच्या कार्यास सुसूत्रता राखणे, त्यांना कार्य प्रोत्साहन करणे आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण करणे. विक्रेत्याचे जे कार्य आहे त्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण करणे, त्यांना वाटून देणे की या विक्रेत्याने हा एवढा सेल करायचा, या विक्रेत्याने इथून इथपर्यंत जायचं, या विक्रेत्याने या भागात सेल करायचा, अशा प्रकारे सुसूत्रता त्या कार्यामध्ये निर्माण करणे. त्यांच्या कार्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देणे, उत्साहित करणे, मोटिवेट करणे आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण, कंट्रोलिंग ज्याला म्हणतो आपण, त्यांचे जे कार्य आहे, त्यांचे जे फंक्शन्स आहे त्याच्यावर कंट्रोलिंग करणे हे सुद्धा या सेल्स ऑर्गनायझेशन मध्ये विक्रय संघटनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यानंतर
विक्रय संघटनेचे महत्त्वाचे स्वरूप स्वरूप त्याचं काय आहे तर विक्रय संघटनेचे स्वरूप जे आहे साखळी विक्रय संघटन तयार करणे साखळी व कर्मचारी विक्रय संघटन तयार करणे क्रियात्मक व क्रिया किंवा कार्यात्मक संघटन तयार करणे आणि समिती विक्रय संघटन तयार करणे अशा प्रकारचे हे जे संघटन आहे हे आपल्याला विक्रय संघटनेचे हे प्रमुख स्वरूप आहे या विक्रय संघटनेचं जे स्वरूप आहे त्याची सविस्तर चर्चा किंवा सविस्तर माहिती आपण नेक्स्ट पुढच्या पिरियड मध्ये करणार आहोत.